शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय, राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली हा प्रश्न भेट झाल्यापासून काही तासांपासून संपूर्ण देशाला पडला होता। महाराष्ट्रातही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या। राज्यातल्या ईडीच्या कारवाई बाबतही ही भेट असू शकते असे भाजप नेते सांगत होते, तर ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत असू शकते असे अजित पवारांपासून सर्व महाविकास आघाडीचे नेते सांगत होते। मात्र या भेटीत काय झालं याचा सस्पेन्स सध्या संपला आहे। या भेटीत 3 मुद्द्यावर चर्चा झाली आहे। यात राज्यातली ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली, संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली, त्याबाबत मोदींशी चर्चा केली असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे। मागच्या 2.5 वर्षांपासून महाराष्ट्रात 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली, राज्यपालांकडून अडवणूक होत असल्याचे पवारांनी मोदींना सांगितले। संजय राऊतांवर कारवाईची गरज काय होती असा सवाल करत पवारांनी मोदींकडे राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली आहे। संजय राऊत यांना ईडी कारवाई ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत, याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे, या दोन विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे असं पवार म्हणाले। तसेच केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे, राऊतांवर अन्याय झालाय ही कल्पना मोदींना दिली आहे असेही त्यांनी सांगितले। हमने उनके कारण ये दोनों इश्यू हमने उनके कारण से ज्यादा उनकी रिएक्शन हमें रुची नहीं। मैं इतना ही सोचता हूँ कि इसे सीरियसली वो सोचेंगे और कुछ ना कुछ कदम उठाएंगे। संजय राउत के खिलाफ एक्शन लेने की आवश्यकता क्या थी, क्या प्रोवोकेशन क्या था? जस्ट बिकॉज ही मेकिंग सम स्टेटमेंट, बिकॉज समटाइम ही राइट, समटाइम ही क्रिटिसाइज। सेंट्रल एजेंसी ने ये कदम उठाया, ये एक्शन सेंट्रल एजेंसी के, और जब सेंट्रल एजेंसी इस तरह से कदम उठाती है, एक्शन लेती है, तो इनकी जिम्मेदारी उन्हें लेनी पड़ेगी। ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी।